सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या एकीची मूठ काहींना पाहावली नाही. काहींनी खडे टाकण्याचाही प्रयत्न केला, मात्र निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं म्हणत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांचं नाव न घेता निशाणा साधला. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागतात, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागतात. बाहेर घडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी ज्यांनी घडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे. पुन्हा या ठिकाणी घडे टाकण्याची हिंमत करणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी जाऊन काहीतरी चुकीचं करून काहीतरी चुकीचं वापरून मुलाच्या भारत करू नका. नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मिटिंग झाल्या सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत दोन जागेचा घोळ चालू होता. संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते, त्यांनासुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबाचंसुद्धा मत होतं. वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं. पण ठीक आहे, आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल, पण जयंत पाटलाचा आग्रह होता की ती काँग्रेसला सुटावी. नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती, ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती. परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढं जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल. आणि मी विश्वजितजींनासुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.